हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर. सो या चॅप्टरमधला आज आपण फोर्थ पार्ट पाहतोय, ज्याच्यामध्ये आपलं सुरू आहे लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. सो ड्रॉसोफिलाबद्दल आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिली होती की ड्रॉसोफिलाचं नाव काय आहे. ड्रॉसोफिला मेलॅनोजिस्टर मोर्गेनने याच्यावरती काम केलं होतं आणि याचं एक एक्सपेरिमेंट आपल्याला याच्यावरती करून दिलं होतं आणि त्याच्याबद्दलच आता आपण पुढे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर लिंकेजेस म्हणजे काय आणि रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? तर आता या ठिकाणी आपण जे काही सगळा अभ्यास करणार आहोत जीन्सवरती अभ्यास करतोय. याच्या आधी आपण डायहायब्रिड क्रॉस पाहिला. तर मोर्गन कॅरीड आउट सेव्हरल डायहायब्रिड क्रॉसेस इन ड्रॉसोफिला टू स्टडी जीन्स दॅट वर सेक्स लिंक्ड. सो द क्रॉसेस वर सिमिलर टू द डायहायब्रिड क्रॉस कॅरीड बाय द मेंडल इन द पीस. सो मॉर्गनने पण सेम त्याच पद्धतीने डायहायब्रिड क्रॉसेस ड्रॉ करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की हे जे डायहायब्रिड क्रॉसेस आहेत तर ते सेम आहेत कोणासारखे जे मेंडलने ड्रॉ केले होते. ओके, फॉर एक्झाम्पल मॉर्गनने काय केलं की ड्रॉसोफिलामध्ये येल्लो बॉडी असणारे जे काही ड्रॉसोफिला आहेत आणि व्हाईट आय असणारे जे काही ड्रॉसोफिला आहेत, सो येल्लो बॉडी आणि व्हाईट आयवाल्या ज्या काही फिमेल्स आहेत त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि ब्राऊन बॉडी असणारे आणि रेड आय असणारे जे काही मेल्स आहेत त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि या दोघांचं काय केलं, फर्टिलायझेशन केलं. ओके, आणि मग आपल्याला मिळाली F1 प्रोजेनी. काय काय केलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कुणाचे ब्राऊन आयज होते आणि कुणाचं काय होतं ते. सो या ठिकाणी ब्राऊन बॉडी व्हाईट आईड फिमेल्स होते आणि सॉरी येल्लो बॉडीड व्हाईट आय फिमेल्स होते आणि ब्राऊन बॉडीड रेड आय मेल्स होते आणि या दोघांचं या ठिकाणी क्रॉसिंग केलं आणि आपल्याला मिळाली F1 जनरेशन. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर येल्लो या शब्दामध्ये वाय पण आहे आणि डब्ल्यू पण आहे, म्हणजे वायवरून तुम्ही येल्लो लक्षात ठेवू शकता, डब्ल्यूवरून तुम्ही व्हाईट लक्षात ठेवू शकता आणि येल्लो डर्टी फेलो लाईक मुलींसारखं काहीतरी. ओके, म्हणजे मुली युजुअल असं म्हणतात येल्लो डर्टी फेलो समथिंग लाईक दॅट. सो येल्लो आणि येल्लोमध्ये डब्ल्यू पण आहे, सो व्हाईट आईड फिमेल असं तुम्ही काहीतरी लक्षात ठेवू शकता. काही पण लॉजिक लावा, आपल्याला मेन आहे की ते लक्षात राहिलं पाहिजे. ओके, आता जर येल्लो बॉडी व्हाईट आईड फिमेल असेल तर अर्थात ब्राऊन बॉडी रेड आय काय असणार आहे, मेल असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे झालं आपलं F1 जनरेशन. पण त्याने असं पाहिलं की ही ऑब्झर्व दॅट टू जीन्स डीड नॉट सेग्रिगेट इंडिपेंडेंटली ऑफ इच अदर. जो लॉ आपण पाहिला होता इंडिपेंडेंट असॉर्टमेंटवाला, तर त्या ठिकाणी जीन्स इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होत होते, बट या ठिकाणी मॉर्गनच्या मते जे दोन जीन्स आहेत तर ते सेग्रिगेट होत नाही आहेत. ओके, अँड F2 रेशो डिराईव्ड व्हेरी सिग्निफिकंटली फ्रॉम 9:3:3:1. आणि याच्यापेक्षा हा रेशो थोडासा वेगळा आहे, जो डायहायब्रिड क्रॉस मेंडलने दिला होता त्या रेशोपेक्षा माझा रेशो वेगळा आहे, कारण याच्यामध्ये जे जीन्स आहेत तर ते सेग्रिगेट नाही होत आहेत. ओके, सो मॉर्गन अँड हिज ग्रुप न्यू दॅट द जीन्स वर लोकेटेड ऑन द एक्स क्रोमोझोम. मॉर्गन आणि त्याच्या सगळ्या ग्रुपला माहिती होतं की हे जे सगळे जीन्स आपण घेतोय फिमेल्स असो किंवा मेल्स असो, अर्थात दोन्ही पण जीन्स कुठे लोकेटेड आहेत, एक्स क्रोमोझोमवरती लोकेटेड आहेत. सो तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे कोणता क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम. अँड सो क्विकली दॅट वेन द टू जीन्स इन अ डायहायब्रिड क्रॉस वर सिच्युएटेड ऑन द सेम क्रोमोझोम, एकाच क्रोमोझोमवरती जर दोन्ही जीन्स डायहायब्रिड क्रॉसमधले दोन्ही जीन्स जर एकाच क्रोमोझोमवरती सिच्युएटेड असतील तर द प्रपोर्शन ऑफ पॅरेंटल जीन कॉम्बिनेशन वर मच हायर दॅन द नॉन पॅरेंटल टाईप. पॅरेंटल जीन कॉम्बिनेशन म्हणजे काय? पॅरेंट्सचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे या ठिकाणी येल्लो बॉडी आणि व्हाईट आय फिमेल आहे, ब्राऊन बॉडी आणि रेड आय मेल आहे, सो हे जे पॅरेंट्सचं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी जास्त पाहायला मिळते. का? तर जीन्स सेग्रिगेट नाही होत आहेत, सेपरेट नाही होत आहेत याचा अर्थ पेरेंट्सकडून जे काही कॅरेक्टर्स आलेले आहेत ते आहे असे पुढे जात आहेत. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला या ठिकाणी जर आपण रेशो पाहिला तर पॅरेंटल कॉम्बिनेशनचा रेशो जास्त आहे कम्पेअर टू दी नॉन पॅरेंटल. नॉन पॅरेंटल म्हणजे काय? त्याच्यामध्ये काही ते चेंजेस झालेत. ओके, सो आता या ठिकाणी जे पॅरेंटल कॉम्बिनेशन आहे की ज्या ठिकाणी दोन जीन्स जे आहेत तर ते फिजिकली एक दुसऱ्यासोबत असोसिएटेड आहेत किंवा ते एकमेकांपासून सेग्रिगेट नाही झालेत. ओके, सो असे जे लिंकेजेस असे जे जीन्स आहेत एकमेकांना लिंक्ड आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत लिंकेज. आणि जे असे जीन्स आहेत की जे फिजिकली एकमेकांपासून सेपरेट झालेले आहेत, डिसोसिएट झालेले आहेत, ओके, सो त्यांना आपण म्हणणार आहोत रिकॉम्बिनेशन. बट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पॅरेंटलचा जो रेशो आहे तर तो जास्त असल्यामुळे रिकॉम्बिनेशन कमी आहे. सो नॉन पॅरेंटलबद्दल सांगण्यासाठी आपण रिकॉम्बिनेशन हा टर्म वापरतो आणि पॅरेंटल जीनबद्दल बोलण्यासाठी आपण लिंकेज हा टर्म वापरतो. अजून एक दुसरी गोष्ट की रिकॉम्बिनेशन जे आहे ते नेहमी 50%पेक्षा कमी असतं, अर्थातच 50%पेक्षा कमी असतं, पण पॅरेंटल जे आहे तर ते टील 100%सुद्धा असू शकतं, कारण पॅरेंटल जीन आहे असं आपण प्रोजेनीमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो विदाऊट एनी रिकॉम्बिनेशन, पण रिकॉम्बिनेंटचा मात्र रेशो ठरलेला आहे तो 50%च्या जास्त नाही असू शकत.
So Morgan and his group also found that even when genes were grouped on the same chromosome, some genes were very tightly linked. जरी सेमच क्रोमोझोम आहे त्याच्यावरती असणारे जीन्स असले तरी पण काही जीन्स एक दुसऱ्याशी खूप टाईटली लिंक्ड होते, खूप टाईटली पॅक्ड होते. अर्थात जेवढे टाईटली जीन्स एकमेकांसोबत पॅक्ड असतील किंवा लिंक्ड असतील तेवढे ते सेपरेट होतील का? नाही होणार. सेपरेट नाही झाले तर आपल्याला रिकम्बिनेशन पाहायला मिळेल का? नाही पाहायला मिळणार. आणि त्याच्यामुळेच जेवढं जास्त टाईट लिंकेज असेल तेवढं आपल्याला कमी रिकम्बिनेशन पाहायला मिळालं, म्हणजे तेवढं आपल्याला कमी सेग्रेशन पाहायला मिळालं. त्याच्या उलट जे काही जीन्स असे होते सेमच क्रोमोझोमवरती, जे जीन्स असे होते की जे लूजली लिंक्ड होते, तर त्याच्यामध्ये आपल्याला पटकन सेग्रिगेशन पाहायला मिळेल. सो दॅट्स वाय त्याच्यामध्ये आपल्याला पटकन रिकम्बिनेशनसुद्धा पाहायला मिळालं. मग आता हे कसं कळलं की कोणते जीन्स टाईटली लिंक्ड आहेत, कोणते जीन्स लूजली लिंक्ड आहेत, हे पण कळलं पाहिजे ना. कारण आपण कसं आपल्याला कसं कळणार की कोणते जीन्सला आपण रिकम्बिनेशन दाखवू शकतात, कोणते जीन्स लिंकेज दाखवू शकतात. सो ही सगळी माहिती फाइंड आउट करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल, ही फाउंड दॅट जीन्स व्हाईट आणि येलो, व्हाईट कशामध्ये होतं, कशामध्ये होतं, फिमेलचं आयमध्ये, आणि येलो कशामध्ये आहे, फिमेलचा बॉडी कलर, जे की खूप टाईटली पॅक्ड होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1.3% रिकम्बिनेशन पाहायला मिळालं. म्हणजे याचा अर्थ साधारणतः जर तुम्ही 100 एक वजा केला तर 99 उरतात, त्याच्यामधून 3 वजा केले तर 98.7 उरतात. सो 98.7% पॅरेंटल आपल्याला पाहायला मिळालं, किंवा 98.7% लिंकेज पाहायला मिळालं, आणि फक्त 1.3% रिकम्बिनेशन होतं. म्हणजे ते जे फिमेलचे जीन्स आहेत बॉडी कलरचे आणि आय कलरचे केवढे टाईटली पॅक्ड आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, तर अशाच पद्धतीने आपल्याला सिमिलरली जर आपण पाहिलं तर जे दुसरे व्हाईट, त्यासोबतच वाईल व्हाईट अँड मिनिएचर विंग्स अजून एक एक्सपेरिमेंट केला होता, तर त्यामध्ये त्यांनी काय घेतलेलं होतं, व्हाईट आणि मिनिएचर विंग्स, मिनिएचर म्हणजे छोटेसे विंग्स. ओके, सो व्हाईट आणि मिनिएचर विंग्स जे आहेत यांचा पण रेशो त्यांनी या ठिकाणी फाइंड आउट केला की रिकम्बिनंट किती आहे आणि पॅरेंटल किती आहे. तर तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जे या ठिकाणी रिकम्बिनेशन आहे तर ते 37.2% आहे, म्हणजे पहिल्या ह्याच्यापेक्षा तुलनेने जास्त आहे. आणि तुम्ही जर डाय हायब्रिड क्रॉसमध्ये बघितलं तर त्याचा रेशो पण साधारणतः आसपास आहे, बट सेम नाही आहे. ओके, त्या ठिकाणी पण तुम्ही जर चेकआउट केलं तर तुम्हाला डाय हायब्रिड ह्याच्यामध्ये पण जे रिकम्बिनंट आहे त्याचा रेशो याच्या आसपास समथिंग लाईक 32-33 पाहायला मिळेल. बट एक्झॅक्टली हा रेशो नाही आहे, पण आसपास आहे. पण तुम्ही जर या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर मिनिएचर विंग्सवालं जे रिकम्बिनेशन आहे ते खूप जास्त आपल्याला पाहायला मिळते वरच्या ह्याच्यापेक्षा, म्हणजेच बॉडी कलर आणि आय कलरपेक्षा. सो हे जे तुम्हाला मार्किंग्स दिलेले आहेत किंवा पर्सेंटेजेस दिलेले आहेत तर हे पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे पर्सेंटेजेस पण तुम्हाला ॲज अ क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये विचारले जाऊ शकतात की व्हाईट आणि मिनिएचर विंग्स आहेत तर त्यासाठी किती पर्सेंटेजमध्ये रिकम्बिनेशन होतं, दॅट वॉज 37.2. आणि जर तुम्हाला बॉडी कलर आणि आय कलरबद्दल विचारलं तर त्या ठिकाणी रिकम्बिनेशन आहे, दॅट इज 1.3%. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हिज स्टुडंट. अच्छा, त्याचं एक स्टुडंट आहे ज्याचं नाव आहे अल्फ्रेड स्टुटेवर्ड. सो ही स्टुडंट अल्फ्रेड स्टुटेवर्ड यूज द फ्रिक्वेन्सी ऑफ रिकम्बिनेशन बिटवीन जीन पेअर्स ऑन द सेम क्रोमोझोम ॲज टू मेजर द डिस्टन्स बिटवीन जीन्स अँड मॅप देअर पोझिशन ऑन द क्रोमोझोम. आपण काय म्हणतो आहे, आपल्याकडे एकच क्रोमोझोम आहे, सेम क्रोमोझोम आहे, आणि त्याच क्रोमोझोमवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स जे आहेत तर त्या आपल्याकडे आहेत. ओके, सो मग आता या जीन्समधला डिस्टन्स किती आहे, कारण आपण काय म्हणू शकतो, जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढं त्यांचं एकमेकांसोबत लिंक होण्याची प्रॉबॅबिलिटी कमी होईल. ओके, डिस्टन्स सपोज या ठिकाणी आपला असा क्रोमोझोम आहे. ओके, इथं एक जीन आहे आणि इथे एक जीन आहे, तर हे पटकन लिंक होतील का एक दुसऱ्यासोबत? नाही लिंक होणार. पण इथे आणि इथे जीन असतील, जेव्हा इथे दुसरा क्रोमोझोम येईल, मिनटे शो यू, ही आहे आपल्याकडे एक सिस्टर क्रोमॅटिड. ओके, अरे कुठत का नाही, हे ही आहे आपल्याकडे एक सिस्टर क्रोमॅटिड. ओके, या ठिकाणी एक जीन प्रेझेंट आहे आणि या ठिकाणी एक जीन प्रेझेंट आहे. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये सगळ्यात पटकन लिंकिंग होईल का, लिंक होईल का? नाही लिंक होणार. पण जर इथे जवळजवळ कुठेतरी क्रोमोझोम जीन्स प्रेझेंट असतील तर यांच्यामध्ये पटकन लिंकेज फॉर्म होईल. सो त्याच पद्धतीने यांचे कोणामध्ये लिंकेज फॉर्म होईल आणि कोणामध्ये लिंकेज नाही फॉर्म होणार हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामधला डिस्टन्स माहिती पाहिजे ना. सो डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आला तो म्हणजे अल्फ्रेड स्टुटेवर्ड. स्टुटेवर्डने काय केलं की फ्रिक्वेन्सी ऑफ रिकम्बिनेशन आणि डिस्टन्स बिटवीन जीन एकच आहे असं सांगितलं, आणि त्यानुसार त्याने जे मॅपिंग आहे तर ते या ठिकाणी केलेलं आहे की कुठला जीन कुठे असावा हे त्यांनी या ठिकाणी मॅपिंगमध्ये सांगितलेलं आहे. मॅपिंगमधूनच आपल्याला काय करणार आहे, फ्रिक्वेन्सी. ओके, सो टुडे जेनेटिक मॅपिंग आर एक्सक्लुझिव्हली यूज्ड ॲज अ स्टार्टिंग पॉईंट इन द सिक्वेन्सिंग ऑफ होल जिनोम ॲज वेल ॲज इन द केस ऑफ द ह्युमन जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट.
स्वतः जे ह्युमन जीनोम बद्दल आहे ते आपण नंतर पाहणार आहोत मॉलिक्युलर बेसिस मध्ये वगैरे. बट सध्या आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे की त्यासोबतच त्याने प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये पण वेगळ्या पद्धतीने हे सगळे जे मॅपिंग वगैरे आहे किंवा डिस्टन्स वगैरे फाइंड आउट करणं आहे ते केलेलं होतं, बट ते आपल्याला इथे नाही दिले, सो आपण ते नको पाहूयात. नेक्स्ट आहे की ड्रॉसोफिलामध्ये पुन्हा जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने कॉम्बिनेशन होतं किंवा कोणत्या प्रकारचे जीन्स वगैरे होते किंवा नेमकं कसं काय झालं होतं कॉम्बिनेशन हे सगळं आता आपण इथे पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे ते म्हणजे येल्लो आणि व्हाईट. कोणासाठी आहे? फिमेलसाठी आहे. येल्लो बॉडी आहे आणि व्हाईट आय आहे फिमेलसाठी. नेक्स्ट आहे आपल्याकडे मेलसाठी आहे, दॅट इज वाईल्ड टाईप. वाईल्ड टाईपमध्ये काय आहे या ठिकाणी काय असलं पाहिजे होतं? येस, इट इज व्हाईट, इट इज ब्राऊन बॉडी. हां, ब्राऊन बॉडी आणि रेड आय. ओके, सो या ठिकाणी आहे ब्राऊन बॉडी आणि रेड आय आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा हे वेगवेगळं आहे, हे एकत्र नाही आहे. इथे मिनिएचर मिनिएचर विंग्सवाला आहे आणि या ठिकाणी बॉडी कलर आणि आय कलर्स आहे. सो दोघांना मर्ज नाही करायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा तर यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होईल आणि आपल्याला F1 जनरेशन मिळेल. क्रॉसिंग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं? ज्याप्रमाणे आपण मेलेलचं क्रॉसिंग ओव्हर पाहिलं होतं त्याच पद्धतीने. इथे तुम्हाला एक वाय पाहायला मिळतोय जेणेकरून हा मेल आहे हे कळावं यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला वाय क्रोमोझोम पाहायला मिळतोय. वाय क्रोमोझोमबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस नाही करत आहोत. आपण याच्या आधी पण पाहिलेलं आहे की हे सगळे जीन्स जे आहेत त्या एक्स क्रोमोझोमला अटॅच्ड आहेत. ॲज यू ऑल नो की फिमेलकडे दोन दोन एक्स क्रोमोझोम्स आहेत, सो आपल्याला दोन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता या ठिकाणी जेव्हा यांचं रिकॉम्बिनेशन होईल तेव्हा वाय वाय प्लस डब्ल्यू डब्ल्यू प्लस असं एक स्ट्रक्चर पाहायला मिळेल. प्लस त्याच्यानंतर खाली वाय वाय डब्ल्यू वाय हे म्हणजे हा स्ट्रक्चर आणि हा स्ट्रक्चर यांच्यामध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळेल, यांच्यामध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. आणि मग आपल्याकडे या ठिकाणी पुन्हा एकदा मेल आणि फिमेल पाहायला मिळणार आहे. ही झाली आपली F1 पहिली जनरेशन. पुन्हा यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. क्रॉसिंग ओव्हर नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते F2 जनरेशन. ॲज युजल आपल्याला या ठिकाणी जे रिझल्ट्स आहेत तर ते 8 रिझल्ट्स मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पॅरेंटल जे आहे तर ते आहे 98.7%. म्हणजे 98.7% आपल्याला या ठिकाणी लिंकेजेस पाहायला मिळतात. जे पेरेंट्सचे कॅरेक्टर्स आहेत तर तेच सेम टू सेम कॅरेक्टर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि जर आपण या ठिकाणी रिकॉम्बिनेशन पाहिलं तर फक्त 1.3% रिकॉम्बिनेशन इथे झालेलं आहे. म्हणजे रिकॉम्बिनेशन खूपच कमी आहे. सो हेच तुम्हाला इथे पाहायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायचं नाही आहे, फक्त कॅरेक्टर्स कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला बॉडी कलर कोणता आहे, आय कलर कोणता आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला इथे रिकॉम्बिनेशन किती झालेलं आहे आणि लिंकेज किती झालेलं आहे हे फक्त दोन अंक लक्षात ठेवायचे. बाकी याच्यामध्ये डिटेलमध्ये जायची अजिबात गरज नाही आहे, कारण जास्त याच्यामध्ये विचारलं जात नाही. कारण अर्थात हे थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी पण अवघड आहे असं आपण म्हणू शकतो, कारण एवढं सगळं आपण इझिली नाही लक्षात ठेवू शकत. आपल्याला फक्त कॅरेक्टर्सच लक्षात ठेवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त किती पर्सेंटेज रिकॉम्बिनेशन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे जर आपण मिनिएचर आणि विंग्समध्ये जर बघितलं तर या ठिकाणी व्हाईट आणि मिनिएचर विंग्स आहेत आणि या ठिकाणी नॉर्मल विंग्स आहेत. सो F1 प्रोजेनीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर F1 प्रोजेनीमध्ये तुम्हाला या ठिकाणी वाईल्ड टाईपमध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी कॅरेक्टर्स एक्सचेंज झालेले आहेत. सो व्हाईट मिनिएचर विंग्स तुम्हाला मेलमध्ये पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट, F2 जनरेशनमध्ये तुम्हाला 62.8% पॅरेंटल कॉम्बिनेशन पाहायला मिळते आणि 32.7% रिकॉम्बिनेशन अगेन तुम्हाला या ठिकाणी सॉरी ते नाही इथे क्रॉसिंग ओव्हर केलं की तुम्हाला या ठिकाणी हे सगळे जे आहेत 8 आउटपुट तर ते पाहायला मिळतील. तुम्हाला फक्त हे नंबर्स लक्षात ठेवायचे, बाकी याच्यामध्ये जास्त काय जायची डीपमध्ये गरज नाही आहे. सो हे आहे तुमचं रिकॉम्बिनेशनचे टाईप, दॅट इज 37.2%. पॅरेंटलसाठी आहे 62.8%. नेक्स्ट आहे जर त्यांनी बॉडी कलर आणि आयसाठी विचारलं तर पॅरेंटल आहे 98.7% आणि रिकॉम्बिनेशन आहे दॅट इज 1.3%. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे पॉलिजेनिक इनहेरिटन्स. Mendel's studies mainly described those traits that have distinct alternate forms such as flower color or white. Mendel ne kay kele hota flower color ekter purple ahe kiwa white ahe asa tene te donas characters fakt ghetle hote. But if you look around you will find that there are many traits which are not so distinct in their occurrence and are spread across a gradient. पण आता इथे व्हाईट कलर आणि पर्पल याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे ना. पण आपल्याला असेही काही कॅरेक्टर्स पाहायला मिळतात बाहेर की ज्यांच्यामध्ये फक्त एवढा जास्त डिफरन्स नाही आहे, खूप मायन्यूट असा डिफरन्स आहे. तर मग ते जे व्हरायटी आहे किंवा ते कशा पद्धतीने आपण एक्सप्रेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जर ह्युमन बिंग्समध्ये म्हटलं तर काहींची हाईट 4.5 आहे, काहींची हाईट 5.5 आहे, काहींची 6.5 असेल, काहींची 5.8 असेल. सो बेसिकली जर आपण हाईटचा जरी विचार करायचा म्हटलं तरी पण खूप सारं व्हेरिएशन आहे. ओके, सो असं आहे का की फक्त 4.5 चे आहेत आणि त्याच्यानंतर सगळे 7.5 चे आहेत, मध्ये कोणतीच हाईट नाही आहे असं तर नाही आहे.
बेसिकली जर आपण हाईटचा एवढा विचार करू शकत असो किंवा हाईट वरती जर आपल्याकडे एवढे व्हेरिएशन असेल तर अर्थात असून बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एवढे व्हेरिएशन आहे, मग याच्या मागे कोणतं थिअरी आहे किंवा याच्या मागे काय आहे बेसिकली? तर फॉर एक्झाम्पल, इफ इन ह्युमन्स वी डोंट जस्ट हॅव टॉल ऑर शॉर्ट पीपल ॲज टू डिस्टिंक्ट ऑल्टरनेटिव्ह्स बट अ होल रेंज आपल्याकडे आहे, आपल्याकडे एक रेंज पाहायला मिळते की काही लोक जास्त उंच आहेत, काही लोक थोडेसे शॉर्ट आहेत, काहींच्यामध्ये ॲव्हरेज हाईट आपल्याला पाहायला मिळते. सो ही एक रेंज आपल्याकडे आहे. Such traits are generally controlled by three or more genes and thus are called as polygenic traits. आणि मग असे काही ट्रेड्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला व्हेरिएशन किंवा रेंज पाहायला मिळते, तर असे ट्रेड्स जे आहेत ते एकापेक्षा अधिक जीन्स कंट्रोल करत असतात. आपण याच्या आधी कसं पाहिलं की आय कलरला तोच जीन आहे, बॉडी कलरचा तोच जीन आहे, बट आता असं नाही आहे. आता आपल्याला रेंजेस पाहायला मिळतात आणि या ठिकाणी एकापेक्षा अनेक जीन्स एकच कॅरेक्टरला पण कोड करू शकतात. ओके, सो एकाच ट्रेडला पण कोड करू शकतात आणि त्याच्यामुळे याला आपण म्हणणार आहोत पॉलिजेनिक, कारण जीन्स कसे आहेत मेनी आहेत. ओके, सो बिसाइड्स द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मल्टिपल जीन, पॉलिजेनिक इनहेरिटन्स ऑल्सो टेक इन टू अकाउंट द इन्फ्लुएन्स ऑफ एन्व्हायरमेंट. जसं की अजून एक आहे ह्युमन स्किन कलर, आपण जर पाहिलं त्वचेचा रंग प्रत्येकाचा वेगळा आहे, काही थोडेसे डार्क असतात, काही खूप जास्त फेअर असतात, काही सावळे असतात, काही सावळे आणि डार्कच्या मध्ये असतात, काही सावळे आणि एकदम फेअरच्या मध्ये असतात. सो बेसिकली हे जे स्किन टोन्स आहेत हे पण खूप जास्त प्रकारचे आहेत. ओके, सो ह्युमन स्किन कलर जे आहे त्याचे क्लासिक एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे कशाचं, पॉलिजेनिकचं. ओके, पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं क्लासिक एक्झाम्पल कोणतं आहे, दॅट इज ह्युमन स्किन कलर. इन अ पॉलिजेनिक ट्रेड द फिनोटाईप रिफ्लेक्ट्स द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच ॲलील. आता या ठिकाणी सपोज की आपल्याकडे तीन ॲलील्स आहेत, ए, बी आणि सी. सो सपोज की जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर आपल्याकडे ए, बी, सी असे तीन जीन्स आहेत आणि कॅपिटल ए, बी, सी सपोज की डॉमिनंट कलर दाखवत आहेत आणि स्मॉल जे ए, बी, सी आहेत तर ते रेसेसिव्ह कलर दाखवत आहेत. आता डॉमिनंट कलर कोणता असणार आहे तर डार्क स्किन कलर, डार्क टोन, आणि जे स्मॉल कॅरेक्टर्स आहेत दॅट इज ए, बी, सी ते दाखवणार आहेत लाईट स्किन कलर. ओके, म्हणजे फेअर स्किन कलर. आता जीनोटाईप काय असेल यांचा, ए ए बी बी सी सी, आणि रेसिसिव्हसाठी ए ए स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल सी. ओके, हा सगळ्यात लाईटेस्ट कलर आहे, म्हणजे हे जसं पण जीनोटाईप असेल त्याचा कलर सगळ्यात लाईटेस्ट असणार आहे, सगळ्यात फेअर किंवा सगळ्यात व्हाईटकडे जाणारा कलर असणार आहे. आणि जो ए ए बी बी सी सी कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी आहे जे की डॉमिनंट कलर दाखवतात, तर त्यांचा कलर थोडासा ब्राऊनकडे किंवा ब्लॅक ब्लॅक नाही म्हणता येणार, ब्राऊन शेडकडे जाणारा कलर आहे. ओके, सो ॲज एक्सपेक्टेड द जीनोटाईप विथ थ्री डॉमिनंट ॲलील्स अँड थ्री रेसेसिव्ह ॲलील्स विल हॅव अँड इंटरमिडिएट स्किन कलर. त्यासोबतच काही लोक असे पण असतील ज्यांचा कलर इधर ब्लॅक म्हणजे डार्क पण नसेल आणि फेंट पण नसेल, सो अशांना आपण म्हणणार आहोत की ते इंटरमिडिएट स्किन कलर त्यांच्यामध्ये आहे. सो याच्यावरून आपल्याला असं कळतं की पॉलिजेनिक इनहेरिटन्समध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर्स पण आपल्याला पाहता येऊ शकतात. इन दिस मॅनर द नंबर ऑफ इच टाईप ऑफ ॲलील्स इन दि जीनोटाईप वूड डिस्क्राईब द डार्कनेस ऑर लाईटनेस ऑफ द स्किन इन अन इंडिव्हिज्युअल. आणि मग याच्यावरून आपलं स्किन टोन डार्क होणार की लाईट होणार हे आपल्या बॉडीमध्ये ठरत असतं. ओके, सो इथे एक रेंज आहे आपल्याकडे की खूप सारे जीन्स. आता आपण या ठिकाणी पाहिलं की तीन जीन्स फक्त बॉडीचा कलर डिसाईड करतात. ओके, सो असं नाही की एकच जीनने बॉडीचा कलर डिसाईड करणार, मग आपल्याकडे दोन तीनच कलर असते, बट आपल्याकडे तर या ठिकाणी खूप सारे रिझल्ट फाइंड आउट झालेले पाहायला मिळतील. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत पॉलिजेनिक इनहेरिटन्स. नेक्स्ट आहे प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपीमध्ये काय आहे तर वी हॅव सो फार सीन द इफेक्ट ऑफ अ जीन ऑन अ सिंगल फिनोटाईप ऑर ट्रेट. So there are however instances where a single gene can exhibit multiple phenotypic expression. आपण काय पाहिलं इथे की दोन ते तीन जीन एकत्र येऊन एकच ट्रेड फॉलो करतात पॉलिजेनिकमध्ये, पण प्लिओट्रॉपीमध्ये उलट आहे. प्लिओट्रॉपीमध्ये काय आहे की एकच सिंगल जीन आहे जे मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन आपल्याला देणार आहे, म्हणजे जीन एकच आहे पण एक्सप्रेशन्स खूप जास्त आहेत, मल्टिपल आहेत. याला आपण म्हणणार आहोत प्लिओट्रॉपिक जीन. So the underlying mechanism of pleiotropic is in most cases is the effect of a gene on metabolic pathway. So हे बेसिकली कशावरती पाहायला मिळते, एखाद्या मेटाबॉलिक डिफेक्ट असेल काही किंवा मेटाबॉलिक पाथवेशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्लिओट्रॉपी बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे डिसीजचं नाव आहे दॅट इज फिनायलक्युटोन्युरिया, जो की लिव्हरशी संबंधित आहे. सो हा जो पिकेटी, फिनायलक्युटोन्युरिया म्हणजेच काय पिकेटी, सो हा जो पिकेटी आहे जे की ह्युमन्समध्ये आपल्याला बघायला मिळतं, हा डिसीज एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. ओके, हा कसा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, आपण जेनेटिक डिसऑर्डरबद्दल पण याच चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहोत, एक टॉपिक आहे सेपरेट तर त्या ठिकाणी. सो हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे की जो ह्युमन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि द डिसीज इज कॉज्ड बाय म्युटेशन. हा कशामुळे होतो तर म्युटेशनमुळे होतो, म्युटेशन डिसऑर्डर आहे. कशामध्ये म्युटेशन होतं, त्या जीनमध्ये जो जीन फिनाइल ॲलनाईन हायड्रॉक्झिलेस या एन्झाईमला कोड करतो.
म्हणजे जो जीन हे एन्झाईम बनवतो त्या जीनमध्ये काहीतरी म्युटेशन झालं आणि त्याच्यामुळे त्या त्या पर्टिक्युलर ह्युमॅन बिंगला फिनाइल फिटोनुरिया नावाचा डिझीज झालेला आहे. आता हे जे आहे पीकेटी ज्याच्यामुळे होतं, ज्या जीनमुळे होतं, तो जीन काय करतो, सिंगल जीन म्युटेशन आहे. सिंगल जीन म्युटेशन म्हणजे काय, फक्त त्या ठिकाणी त्या जीनमध्ये जस्ट ते एन्झाईम बनवण्याचा पार्ट जो आहे तो मिसिंग आहे किंवा तो नाही आहे किंवा त्याच्यामध्ये म्युटेशन झालेलं आहे. दिस मॅनिफेस्ट इट सेल्फ थ्रू फिनोटायपिक एक्सप्रेशन कॅरेक्टराइज्ड बाय मेंटल रिटार्डेशन अँड रिडक्शन इन हेअर स्किन पिगमेंटेशन एक्सेट्रा. आणि या ठिकाणी जर फिनाइल ॲनिलाइन हायड्रोक्सिलेज हे एन्झाईम नसेल तर या ठिकाणी प्रॉपरली फंक्शन होणार नाही बॉडीचं किंवा त्या त्या पर्टिक्युलर पार्टचं. आणि दॅट्स वाय इथे आपल्याला मेंटल रिटार्डेशन वगैरे पाहायला मिळतं किंवा हेअर्समध्ये हेअरचं अमाऊंट कमी होतं, स्किन पिगमेंटेशन पाहायला मिळतं, स्किन थोडीशी काळवडणार वगैरे. सो या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात जर तुम्हाला फिनाइल फिटोनुरिया असेल तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्स डिटर्मिनेशन. सो द मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन हॅज ऑलवेज बीन अ पझल बिफोर द जेनेटिक्स, की नेमकं कशा पद्धतीने कळतं की कोणतं ऑर्गॅनिझम फिमेल आहे किंवा कोणतं ऑर्गॅनिझम मेल आहे, ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त सेक्स डिटर्मिनेशनबद्दलच पाहता येईल ह्युमन्समधलं आणि हनीबीजमधलं. म्युटेशनसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर ॲज यू ऑल नो की हेंकिंग याने 1981 एक सांगितलेलं होतं की त्याने एक ट्रेसिंग केलं होतं किंवा त्याने एक एक्सपेरिमेंट केला होता ज्याच्या आधारे की स्पेसिफिक न्यूक्लिअर स्ट्रक्चर्स आर ऑल थ्रू स्पेसिफिक न्यूक्लिअर स्ट्रक्चर्स ऑल थ्रू स्पर्मॅटोजेनेसिस इन अ फ्यू इन्सेक्ट्स अँड इट वॉज ऑल्सो ऑब्झर्व बाय हिम दॅट 50% ऑफ द स्पर्म रिसिव्ह धिस स्ट्रक्चर आफ्टर स्पर्मॅटोजेनेसिस अँड 50% ऑफ स्पर्म्स डिड नॉट. बेसिकली त्याने काय केलं, त्याने स्पर्म्सचा स्टडी केला, त्याने बघितलं की हा जो स्पर्म आहे याच्यामध्ये असं काहीतरी आहे काय आहे ते त्याने आपल्याला नाही सांगितलं. त्याने काय परत बोललं की हे एक्स बॉडी आहे, सपोज की याच्यामध्ये एक्स बॉडी आहे बट या स्पर्ममध्ये एक्स बॉडी नाही आहे. मग त्याच्या परत लक्षात आलं की 50% स्पर्म्समध्ये एक्स बॉडी असते आणि 50% स्पर्म्समध्ये एक्स बॉडी नसते. सो त्याने याला काय केलं, एक्स बॉडी एक असं नाव दिलं, ओके, की 50% स्पर्म्समध्ये एक्स बॉडी आहे, 50% ऑफ स्पर्म्समध्ये एक्स बॉडी. क्रोमोझोम पाहायला मिळतोय त्याला आपण कसं लिहूया, नाव देऊया एक्स आणि ओ. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एक्स क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतोय. आता एक्स क्रोमोझोम म्हणजे इतर क्रोमोझोम तर आपल्या बॉडीमध्ये आहेतच, त्याचा काही प्रश्नच नाही आहे, ते तर आपल्या बॉडीमध्ये ऑटोझोम्सच्या फॉर्ममध्ये आहेतच. आपल्याला फक्त सेक्स डिटर्मिनेशनमध्ये सेक्स क्रोमोझोमबद्दलच पाहायचं आहे. तर आपल्याकडे 50% स्पर्म्स जे आहे असे आहेत ज्यांच्यामध्ये एक्स क्रोमोझोम पाहायला मिळतो आहे त्याला आपण म्हणणार आहोत एक्स ओ, ओके. याच्यामध्ये हे जे सेक्स डिटर्मिनेशन आहे की एका याच्यामध्ये एक्स बॉडी आहे आणि एका याच्यामध्ये एक्स बॉडी नाही आहे, तर या सेक्स डिटर्मिनेशनच्या मेथडला आपण म्हणणार आहोत एक्स ओ टाईप. याच्यामध्ये 50%कडे जे आहेत तर ते एक्स क्रोमोझोम आहेत आणि 50% स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम काय आहेत, ॲबसेंट आहेत, ओके. नेक्स्ट आहे एक फर्टिलाइज्ड बाय स्पर्म हॅव्हिंग एक्स क्रोमोझोम बिकेम्स फिमेल. आणि यांच्यामध्ये ज्या क्रोमोझोममध्ये, ओके, आपल्याकडे कसे आहेत दोन आहेत, एकतर एक्स असणारे आणि एकतर एक्स क्रोमोझोम त्यामध्ये एक्स फॅक्टर नसणारे. ज्या स्पर्ममध्ये आपल्याला एक्स क्रोमोझोम पाहायला मिळतो आहे याच्यासोबत जेव्हा एक फर्टिलाइज होईल तेव्हा आपल्याला जे प्रोजनी मिळणार आहे तर ती असणार आहे फिमेल, ओके. ते काय असणार आहे, फिमेल असणार आहे. आणि असं क्रोमोझोम आहे की ज्याच्यामध्ये, किंवा असं एक्स क्रोमोझोम आहे की ज्याच्यामध्ये जी एक्स बॉडी आहे किंवा एक्स क्रोमोझोम जे आहे तर ते ॲबसेंट आहे. असं जे क्रोमोझोम असेल ते जेव्हा एखाद्या कुठल्याही एक्ससोबत फर्टिलाइज होईल तेव्हा आपल्याला जे पाहायला मिळणार आहे तर ते असणार आहे बेबी बॉय किंवा मेल बेबी, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ओके. सो डू यू थिंक द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द मेल अँड फिमेल आर इक्वल? तर हां, नंबर ऑफ क्रोमोझोम्स इक्वल असले तरी पण टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स डिफरंट आहेत, कारण याच्यामध्ये एका याच्यामध्ये एक्स बॉडी आहे, दुसऱ्या याच्यामध्ये एक्स बॉडी नाही आहे, ओके, बट नंबर ऑफ क्रोमोझोम्स सेमच राहणार आहेत. नेक्स्ट आहे ड्यू टू इन्वॉल्वमेंट ऑफ द एक्स क्रोमोझोम इन द सेक्स डिटर्मिनेशन, इट वॉज डिझाईन टू बी द सेक्स क्रोमोझोम. सो आता या ठिकाणी एक्स असणं किंवा एक्स नसणं याच्यावरून येणारी प्रोजनी फिमेल असेल किंवा मेल असेल हे ठरणार आहे. सो दॅट्स वाय आपण एक्सला काय म्हणू लागलो, सेक्स क्रोमोझोम, कारण याच्यावरूनच येणाऱ्या प्रोजनीचं सेक्स काय होणार आहे डिसाईड होणार आहे, ओके. आणि हे जे सेक्स क्रोमोझोम आहेत म्हणजे एक्स फॅक्टर किंवा एक्स बॉडी किंवा एक्स क्रोमोझोम जे पण आहे हे सोडून इतर जे पण क्रोमोझोम्स आपल्या बॉडीमध्ये पाहायला मिळतात की ज्याचा आणि गेमॅटोजेनेसिसचा काही संबंध नाही आहे, ज्याचा आणि प्रोजेनीचा प्रेग्नन्सीचा काही संबंध नाही आहे त्याला आपण म्हणणार आहोत ऑटोझोम्स, ओके. त्यांना आपण काय म्हणणार आहोत, ऑटोझोम्स. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहतो आहे, फॉर एक्झाम्पल ग्रास हॉफर. ग्रास हॉफरमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने एक्स ओ टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन पाहायला मिळतं. म्हणजे काय की आता या ठिकाणी मेल्स हॅव ओनली वन सेक्स क्रोमोझोम, मेलकडे फक्त एकच सेक्स क्रोमोझोम आहे आणि फिमेल्सकडे पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम आहे. म्हणजे मेलकडे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, एक एक्स क्रोमोझोम आहे आणि एक नाही आहे, आणि फिमेलकडे कसं आहे, डबल एक्सचं स्ट्रक्चर आहे. सो दिस वन इज कॉल्ड ॲज फिमेल, दिस वन इज कॉल्ड ॲज मेल.
ओके सो बेसिकली आता या ठिकाणी सेक्स डिसाइडिंग पर्सन कोण आहे, मेल की फीमेल, अर्थात मेल आहे. जर मेलचा एक्स क्रोमोझोम असणारा स्पर्म जर बाइंड झाला फीमेलच्या एक्स सोबत, तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, फीमेल पाहायला मिळणार आहे. आणि एक्स क्रोमोझोम नसणारा जर बाइंड झाला फीमेलच्या एक्स सोबत, तर या ठिकाणी आपल्याला फीमेल प्रोजेनी पाहायला मिळेल. सो बेसिकली या ठिकाणी सेक्स डिसाइड कोण करणार आहे, अगेन मेलच सेक्स डिसाइड करणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी की इन द नंबर, जर आपण इन्सेक्ट्समध्ये मॅमल्समध्ये वगैरे बघितलं, तर मॅमल्समध्ये ॲज यू ऑल नो की एक्स आणि वाय दोन प्रकारचे क्रोमोझोम्स असतात. सो जर एक्स आणि वाय क्रोमोझोम असेल तर त्या ठिकाणी तो असणार आहे बॉय किंवा तो असणार आहे मेल, आणि जर आपल्याला एक्स एक्स क्रोमोझोम्स बघायला मिळाले तर ती असणार आहे फिमेल. ओके सेम बेबीजमध्ये पण अशाच पद्धतीने आपल्याकडे आहे एक्स एक्स जो की मेल आहे, आपल्याकडे आहे सॉरी एक्स एक्स जो जी की फिमेल आहे, आणि आपल्याकडे आहे एक्स वाय जो की मेल आहे. वाय क्रोमोझोमसोबत जर एक्स क्रोमोझोम बाइंड झाला तर काय होणार आहे, बॉय होणार आहे. एक्स क्रोमोझोमसोबत जर या ठिकाणी एक्स क्रोमोझोम बाइंड झाला तर काय होणार आहे, गर्ल होणार आहे. तर अशा पद्धतीने ह्युमन बिंग्समध्ये जो सेक्स डिटर्मिनिंग पर्सन आहे तर तो पण कोण आहे, मेल आहे, कारण मेलमध्ये एक्स आणि वाय दोन प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत. सिमिलरली मॅमल्स, इतर मॅमल्समध्ये म्हणा किंवा ह्युमन बिंगसोबतच इतर मॅमल्स असतील, इतर इन्सेक्ट्स असतील, तर त्यामध्येही अशाच पद्धतीने सेक्स डिटर्मिनेशन पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे इन द अबो डिस्क्रिप्शन यू हॅव स्टडी दॅट टू टाईप्स ऑफ सेक्स डिटर्मिनिंग मेकॅनिझम्स आहेत, एकतर एक्स ओ टाईप आणि एकतर ते म्हणजे एक्स वाय टाईप. एक्स ओ कोणामध्ये होतं, ग्रास ऑफरमध्ये. एक्स वाय कोणामध्ये होतं, ह्युमन बिंग्समध्ये, मॅमल्समध्ये वगैरे. ओके बोथ इन द केसेस मेलच या ठिकाणी दोन वेगळ्या प्रकारचे गॅमेट्स प्रोड्यूस करतोय, म्हणजे इनडिरेक्टली मेलवरतीच डिपेंड आहे की नेक्स्ट प्रोजेनी ही गर्ल असणार आहे की नेक्स्ट प्रोजेनी ही बॉय असणार आहे. ओके सो ह्याला आपण म्हणणार आहोत मेल हेटेरोगॅमी, कारण मेलचा जे क्रोमोझोम आहे या ठिकाणी एक्स ओ आहे, या ठिकाणी एक्स वाय आहे, डिफरंट डिफरंट आहे ना. फिमेल एकतर एक्स एक्सच आहे, ओके, बट मेलसाठी या ठिकाणी जे क्रोमोझोम्स आहेत तर ते डिफरंट आहेत. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपण म्हणणार आहोत की ही मेल सॉरी मेल हेटेरोगॅमी आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके सिमिलरली जर आपण फिमेल हेटेरोगॅमी कुठे पाहायला मिळते हे जर पाहायचं म्हटलं, तर जर तुम्ही बर्ड्समध्ये म्हणा किंवा हनीबीजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इन ऑर्डर टू अ डिस्टिंक्शन विथ द मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन डिस्क्राइब लेटर द टू डिफरन्स सेक्स क्रोमोझोम ऑफ अ फिमेल बर्ड हॅज बीन डिझाईन टू बी झेड अँड डब्ल्यू क्रोमोझोम. सो जर आपण बर्ड्समध्ये बघायचं म्हटलं तर आपल्याकडे झेड आणि वाय यांनी झेड आणि वाय ॲज अ कन्फ्युजन होणे म्हणून घेतलेलं आहे. सो या ठिकाणी झेड आणि वाय हे दोन प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत, आणि फिमेल्समध्ये काय आहे, एक झेड आणि एक डब्ल्यू आहे. फिमेल्समध्ये काय आहे, एक झेड आणि एक डब्ल्यू आपल्याला पाहायला मिळतो, आणि मेल्समध्ये फक्त दोन्ही पण झेडच्या झेडच ऑर्गॅनिझम आहेत सॉरी क्रोमोझोम आहेत. सो या ठिकाणी या ऑर्गॅनिझममध्ये जर आपण बघितलं किंवा या बर्ड्सच्या बॉडीमध्ये जर आपण बघितलं तर फिमेलमध्ये कशा पद्धतीने दोन प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत, एक्स आणि डब्ल्यू, बट मेलमध्ये एकच प्रकारचं क्रोमोझोम आहे. मग या ठिकाणी सेक्स डिसाइडिंग फॅक्टर कोणाकडे असणार आहे, फिमेलकडे असणार आहे. जर फिमेलने डब्ल्यू क्रोमोझोम या ठिकाणी दिलं आणि इकडून जर एक्स क्रोमोझोम सॉरी झेड क्रोमोझोम जर आलं, एक्स बोलायची सवय झाली आहे ना, जर फिमेलने या ठिकाणी डब्ल्यू दिलं आणि जर मेलने या ठिकाणी झेड दिलं तर जे तयार होणारं बेबी असणार आहे तर ते असणार आहे गर्ल. आणि जर या ठिकाणी फिमेलने झेड दिलं आणि मेलने पण जर झेड दिलं तर तयार होणारी बेबी काय असणार आहे, या ठिकाणी बॉय. सो बेसिकली सिमिलर असतील तर या ठिकाणी बॉय तयार होणार आहे, आणि डिफरंट असेल तर गर्ल तयार होते. म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर कोण आहे, फिमेल. दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत फिमेल हेटेरोगॅमी. सो असं काही नाही की सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये फक्त मेलच डिसाईड करतो की मुलगा होणार की मुलगी होणार. तर बेसिकली तुम्ही जर बर्ड्समध्ये वगैरे पाहिलं किंवा बटरफ्लायजमध्ये लाईक इन्सेक्ट्समध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथे असे पण एक्झाम्पल्स पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी फिमेल की मेल हे कोण डिसाईड होतं, फिमेलवरून डिसाईड होतं. याच्या व्यतिरिक्त जे पण आपल्या बॉडीमध्ये क्रोमोसोम्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ऑटोझोम्स. आता फिमेल आपण जर ह्युमन बॉडीमध्ये पाहिलं तर फिमेलकडे आहे दॅट इज एक्स एक्स क्रोमोझोम, मेलकडे आहे एक्स वाय क्रोमोझोम. आता मेलकडून 50% चान्सेस आहेत की वाय क्रोमोझोम फिमेलकडे जाईल आणि 50% चान्सेस आहेत की एक्स क्रोमोझोम फिमेलकडे जाईल. सपोज की या ठिकाणीहून आला एक्स क्रोमोझोम आणि इकडून आला एक्स क्रोमोझोम, तर या ठिकाणी एक्स एक्सपासून काय तयार होते, गर्ल चाइल्ड तयार होतं. आणि इथून आला एक्स क्रोमोझोम आणि इथून आला वाय क्रोमोझोम, तर अगेन या ठिकाणी एक्स वायपासून काय तयार होतो, बॉय तयार होतो. म्हणजे 50% चान्सेस होते की एक्स सोबत बाइंड होईल की वाय सोबत बाइंड होईल. सो यालाच आपण म्हणणार आहोत दॅट इज ह्युमन्समधलं सेक्स डिटर्मिनेशन. सो या ठिकाणी तुम्ही रीड करायची पण गरज नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फक्त इथे एवढं सांगितलेलं आहे की काही सोसायटीजमध्ये मुलगी झाली म्हणून त्या फिमेलला त्रास दिला जातो किंवा तिला बोललं जातं की आम्हाला मुलगा पाहिजे. तर हेच या ठिकाणी सांगायचं आहे की हे काही फिमेल्सच्या हातामध्ये नाही आहे, इनफॅक्ट ते कोणाच्याच हातामध्ये नाही आहे, कारण प्रॉबॅबिलिटी आहे 50-50%. अर्थात आपण हे नाही असं करू शकत की फक्त वायस क्रोमोझो वायचं स्पर्म जाऊन फर्टिलाइज झालं पाहिजे किंवा एक्स स्पर्म जाऊनच फर्टिलाइज झालं पाहिजे, असं आपण काहीच करू शकत नाही. सो दॅट्स वाय या ठिकाणी कोणाच्याच हातामध्ये नाही आहे की ते बेबी चाइल्ड
चाइल्ड गर्ल होणार की बॉय होणार, ओके, दॅट्स वाय याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही आहे. नेक्स्ट आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीज, सॉरी हनी बीज. सो हनी बीजमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने होतं ते आता आपण बघणार आहोत. यांचं मेकॅनिझम थोडंसं वेगळं आहे. अगेन याच्यामध्ये मेलच डिसायडिंग फॅक्टर आहे की म्हणजे मेलच मेलकडेच एक फॅक्टर आहे की ते फिमेल होणार की मेल राहणार, ओके. सो आता या ठिकाणी आपल्याकडे फिमेल जे आहेत तर ते डिप्लॉईड असतात, ओके. फिमेल डिप्लॉईड आहे, टू सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. मेल सगळे कसे आहेत, हॅप्लॉईड्स आहेत. सो फिमेल्स आर डिप्लॉईड आणि मेल्स आर हॅप्लॉईड. फिमेल दोन प्रकारचे असतात, क्वीन आणि वर्कर बीज असतात, आणि मेल एकच प्रकारचा असतो जो की आहे ड्रोन. मेलला आपण काय म्हणतो, ड्रोन म्हणतो. फिमेलमध्ये वर्कर बीज खूप सारे असतात, बट क्वीन बी ही एकच असते, आणि फिमेल कशा आहेत, डिप्लॉईड आहेत. सगळ्यात पहिल्यांदा फिमेलमध्ये काय होतं, मिओसिस. ॲज यू ऑल नो, मिओसिस झाल्यानंतर चार प्रकारचे हॅप्लॉइड्सेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सो या ठिकाणी 16 16 16 16 असे चार हॅप्लॉइड्सेस आपल्याला पाहायला मिळतील. आता यापैकी आपण दोघांचाच विचार करूया, कारण जे या दोघांसोबत होईल केस या दोघांसोबत होणार आहे, सिंपल. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो एक 16 आहे तो बाहेर पडतो इथून, आणि हा जो एक 16 आहे तो बाहेर पडतो. आता हा 16 जेव्हा या ठिकाणी मेलने दिलेल्या 16 सोबत बाइंड करेल, म्हणजे इथून मेल जे आहे, मेलमध्ये मेल हॅप्लॉइडस आहे, मेल डिप्लॉईड नाही आहे. सो मेल कसा आहे, हॅप्लॉइड आहे. मेलकडे एकच सेट ऑफ क्रोमोझोम आहे, त्याच्यामुळे मिओसिसचा प्रश्नच नाही आहे. मग या ठिकाणी काय झालं, मायटोसिस झालं. सो ही फिमेल आणि हा मेल जेव्हा बाइंड होईल तेव्हा अगेन आपल्याला 32 पाहायला मिळतील. म्हणजे कुठली स्टेट पाहायला मिळेल, डिप्लॉईड स्टेट पाहायला मिळेल. आणि डिप्लॉईड स्टेट म्हणजे काय, या ठिकाणी फिमेल तयार होणार आहे, ओके. आता मायटोसिसमध्ये तुम्हाला या ठिकाणी दोनच प्रॉडक्ट मिळाले होते, ओके. त्यामधल्या एका प्रॉडक्टने काय केलं, या ठिकाणी बाइंडिंग केलं. बट या ठिकाणी मिओसिसमध्ये तुम्हाला चार प्रॉडक्ट मिळाले होते, त्यापैकी एका प्रॉडक्टने काय केलं, बाइंडिंग केलं आणि एक फिमेल तयार झाली. दुसरा जो 16 प्रॉडक्ट आहे त्याने पण या 16 सोबत बाइंडिंग केली आणि या ठिकाणी दुसरी फिमेल तयार झाली. सो दोन या ठिकाणी जे सेल्स आहेत त्यांचं बाइंडिंग करून झालं आणि दोन दोन फिमेल्स तयार झाल्या. बट अजून पण दोन बाकी आहेत, दोन 16 16 बाकी आहेत. मग या ठिकाणी हे जे 16 आहेत तर ते हॅप्लॉइडस राहतात आणि हे मेलमध्ये कन्वर्ट होतात, कारण हॅप्लॉइड सेल्स काय असतात, मेल असतात. सो या ठिकाणी दोन मेल्स आणि दोन फिमेल्स तयार झालेल्या पाहायला मिळतात. आय होप की तुम्हाला मेकॅनिझम कळलं असेल. आपण पुन्हा एकदा बघणार आहोतच. सो तुम्हाला अजून एक चांगल्या पद्धतीने समजेल, ओके. लेट अस सी अगेन. तर या ठिकाणी आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तर आपण फिमेल, हां, ह्युमन बीइंगमध्ये इथे, सॉरी, हनी बीमध्ये आपण इथे घेणार आहोत फिमेल आणि इथे आपण घेणार आहोत मेल. फिमेल कशी आहे, डिप्लॉईड आहे. मेल कसा आहे, हॅप्लॉईड आहे, ओके. डिप्लॉईड म्हणजे काय, या ठिकाणी 32 क्रोमोझोम्स आहेत आणि या ठिकाणी मेलकडे आहेत 16 क्रोमोझोम्स. सगळ्यात पहिल्यांदा तर फिमेलमध्ये काय झालेलं आहे, मिओसिस, कारण अर्थात डिप्लॉईड स्टेट आहे, त्याच्यामुळे काय होणार, मिओसिस. ॲज यू ऑल नो की मिओसिस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार प्रॉडक्ट पाहायला मिळतात जे की हॅप्लॉईड असतात. सो या ठिकाणी 16 16 16 16 असे माझ्याकडे चार प्रॉडक्ट्समध्ये मिळाले. जो मेल आहे तर तो हॅप्लॉइड आहे, त्याच्यामुळे अर्थात या ठिकाणी मिओसिसचा प्रश्नच नाही आहे. सो इथे काय होतं, मायटोसिस होतं. 16 16 झाले कारण मायटोसिस सेमच ह्याच्यामध्ये होतं. आता हा 16 आणि हा 16 बाइंड झाला, ओके. हे दोन 16 बाइंड झाले आणि या ठिकाणी मला 32 मिळालं. ॲज यू ऑल नो 32 ही काय असते, फिमेल असते, कारण फिमेल कशा असतात, डिप्लॉईड असतात. सो या ठिकाणी एक फिमेल तयार झाली. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा 16 आणि हा 16 बाइंड झाला, ओके. आणि इथून मला जी आहे तर ती दुसरी फिमेल जी आहे तर ती मिळाली, ओके. इथून एक दुसरी फिमेल तयार झाली, ओके. दुसरी फिमेल तयार झाली. आता मग हे जे दोन उरलेले आहेत, इथे हा एक उरलेला आहे आणि इथे हा एक उरलेला आहे, ओके. सो आता या दोघांनी काय करायचं, कारण सगळे तर मेल संपले, म्हणजे मेल्सने जे काही मायटोसिस केले होते ते तर संपलं. मग आता हे हॅप्लॉइड्स राहिले आणि ॲज यू नो की हॅप्लॉइड काय असतात, मेल्स असतात. सो हे इंडिव्हिज्युअली काय कशामध्ये कन्वर्ट होतात, मेल्समध्ये कन्वर्ट होतात, ओके. सो ॲट दी एंड आफ्टर धीस प्रोसेस आपल्याला या ठिकाणी दोन मेल मिळाले आणि दोन आपल्याला या ठिकाणी फिमेल्स मिळाल्या, ओके. फिमेल्स असतं, फिमेल असतं. सो फिमेल्स या ठिकाणी आपल्याला मिळाल्या. तर अशा पद्धतीने इथे जर आपण पाहिलं तर आय होप की तुम्हाला मेकॅनिझम समजलं असेल. आणि अजून एक NCERT स्टेटमेंट देते, ते म्हणजे असं की यांच्यामध्ये तुम्हाला कुठेही फादर आणि सन पाहायला नाही मिळणार, ओके. फादर आणि सन पाहायला नाही मिळणार तुम्हाला या ठिकाणी, फक्त ग्रँड चिल्ड्रन्स म्हणजे ग्रँडपा पाहायला मिळतील, ग्रँड काय म्हणतो आपल्याला, ग्रँड पॅरेंट्स पाहायला मिळतील आणि ग्रँड सन्स पाहायला मिळतील. तर NCERTने असं का म्हटलं आहे त्याचं आता आपण इथे पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला पाहायला मिळालं की हा सपोज आपल्या ग्रँड फादर आहेत आणि ही आहे ग्रँड मदर, ओके. ग्रँड फादर आहे आणि ग्रँड मदर आहे. ग्रँड फादरचं हे आहे काय म्हणतो आपण ह्याला, ग्रँड फादरचं काय आहे, हे सन आहे, ओके. ग्रँड फादरचं हे सन आहे
आता ह्या ज्या ग्रँड फादरचा सन आणि इकडून ग्रँड मदरची जी काही प्रोजनी असेल यांनी बाइंड केलं आणि या ठिकाणी फिमेल तयार केली. ओके, म्हणजे फिमेल तयार झाली. सो फिमेल तयार झाली आणि इथे मेल तयार झालाय. सो इथे कुठेही सेकंड जनरेशनला कुठेच मेल तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. सगळे मेल्स कुठे आहेत? या जनरेशनमध्ये आहेत. म्हणजे सगळे मेल्स कुठे आहेत? इथे आहेत. सो हा काय झाला? ग्रँड पॅरेंट झाला. आणि हे काय झालं? या ठिकाणी ग्रँड सन झालं. म्हणजे तुम्हाला इथे कुठेही मध्ये फादर पाहायला मिळणार नाही. सिमिलरली फिमेल्समध्ये पण तुम्हाला कुठेही डॉटर पाहायला मिळणार नाही, तर तुम्हाला डायरेक्ट ग्रँड डॉटर आणि ग्रँड मदर पाहायला मिळेल. ओके, कारण मधली जनरेशनच नाही आहे ना या ठिकाणी. सो दॅट्स वाय. ओके, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट आहे म्युटेशन, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्युटेशन खूप इझी आहे आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे डिसीजेस आहेत तर त्यांची नावं वगैरे लक्षात ठेवायची आहेत. सो त्यासोबतच पेडिग्री अनालिसिस पण आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.